पनवेल तालुक्यामध्ये शनिवारी 180 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील 143 तर ग्रामीण भागातील 37 रुग्णांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झालाय. तसेच आज तब्बल 191 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. महापालिका क्षेत्रातील पनवेलमध्ये 12, नवीन पनवेल इथं 20, खांदा कॉलनी 4, कळंबोलीमध्ये 42, कामोठे इथं 26, खारघरमध्ये 36, तळोजा इथं 3, तर ग्रामीण भागातील गुळसुंदे इथं 2, विचुंबेमध्ये 2, करंजाडे इथं 10, उलवे इथं 8, तर सुकापूर, वहाळ, आकुर्ली, बेलपाडा, बोर्ले, चिपळे, कासप, कोंबडभुजे, मोहोन, नांदगाव, नारपोली, नेरे, नितलस, सावळे आणि व्हीगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तर आज कळंबोली सेक्टर 10 प्लॉट नंबर 9 रूम नंबर 1151 मधील 1, कामोठे सेक्टर 6 प्लॉट नंबर 1516 श्रीजी अपार्टमेंट रूम नंबर C303 मधील 1, तर ग्रामीण भागातील सुकापूर येथील 1, तर उलवे येथील 1 अशा एकूण 4 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय. तसेच आज महापालिकेमधील 143 आणि ग्रामीण भागातील 48 रुग्ण बरे झालेत. यामध्ये पनवेल 19, नवीन पनवेल 42, कळंबोली 22, कामोठे 22, खारघर 17, तळोजे 21, तर ग्रामीण भागातील आदई 7, भिंगार 2, देवत 2, मुळसुंदे 3, कोळखे 4, विचुंबे 6, करंजाडे 9, उलवे 5, तर आपटा, चिखले, दिघाटी, जांभिवली, खानावळे, कोळवाडी, पोयंजे, सुकापूर, तुरमाळे आणि वहाळ येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत 5300 रुग्ण बरे झाले असून 167 जणांचा मृत्यू झालाय. तर सध्या 1304 विद्यमान रुग्ण आहेत. तसेच ग्रामीण भागात 1691 रुग्ण बरे झाले असून 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे 387 रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.